तलवार घेऊन राजा हा लढला, तलवार घेऊन राजा हा लढला, स्वराज्यासाठी प्राण गमवला। जगभर चर्चा झाली, हो जगभर चर्चा झाली, आली आली हो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या बावनांची असणारी शिवसैनिकांची शिवसेना, स्वराज्याचं सुराज्य व्हावं यासाठी गेली 55 वर्ष अखंडपणे महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारी माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी निर्माण केलेली शिवसेना। एका बाबोबा संकट कोसळत असताना त्या संकटातून महाराष्ट्राला आभारपणे बाहेर काढणार महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यटन पर्यावरण मंत्री आदरणीय आदित्यजी ठाकरे यांच्या कर्तृत्वाचा परिस्पर्श या भूमीला घडला। अनेकांच्या देवघरात जे दैवत झाले ते धर्मवीर आनंदजी दिले, पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे आणि या भागातील शिवसेनेचे लोकप्रिय जिल्हा प्रमुख सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय पुष्पाताई पाटील, उपजिल्हा प्रमुख एकनाथजी शिरार, तालुका प्रमुख बाळाराम कांबळी, सभापती अनिताताई निरगुडा, नरेंद्रभाऊ शिरार, भारतचे पंजारे किशोरभाई शिरार, संतीजी इंगळे साहेब, दीपकजी भोई साहेब, प्रकाशजी सावंत, अमरजी शिरार, अपुजी शिरार आणि ज्यांच्या लेखण्या संयोजनातून हा सगळा सोहळा इथे उभा राहिला, त्यांच्या कार्यक्रमाचे संयोजक करता शिवसेना शहर प्रमुख सन्माननीय प्रसादजी परब आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी उपस्थित असलेले आपण सर्व, खर तर एखादा माणूस गेल्यावर त्याचे पुतळे स्मारक होणं स्वाभाविक आहे, पण एखाद्या माणसाच्या जिवंतपणी त्याच्या कर्तृत्वाची स्मारक उभारत असतील तर हे भाग्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाट्याला। दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेश मध्ये गेले, आंध्रात त्या मुकामावर महाराजांनी श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं। श्री शैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतल्यानंतर महाराज मंदिराच्या बाहेर आले, महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणार, मंदिर सुबक आहे पण या मंदिराला घाट नाहीये आणि आंध्राच्या त्या मुकामात महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले। आतापर्यंत अनेक राजे महाराज आले गेले असतील, अनेकांनी त्या मंदिरात दर्शन घेतलं असेल, त्या मंदिराला घाट नाही हे अनेकांच्या लक्षात आलं असेल, पण ते घाट बांधले ते मात्र छत्रपती शिवाजी महाराज। आता ते घाट नसते बांधले तरी काही अडचण नव्हती, महाराजांना अंधार असत तो भाग कुठे माझ्या मतदारसंघात येतो, आपण महाराष्ट्राचे मंदिर आंध्र प्रदेश मध्ये, पण हा विचार संकुचित महाराजांनी केला नाही। एक विशेष विषय मल्लिकार्जुनचं दर्शन घेऊन महाराज बाहेर आले आणि कळसाचं दर्शन घ्यायला महाराजांनी वर पाहिलं आणि महाराजांच्या मंदिराच्या छतावर प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण दर्शनेच्या बाजूला गोपूर बांधायचं राहिलं ते अपुरं आहे आणि महाराजांना जाणव हे अपुरं राहिलेलं चौथं गोपूर बांधायला त्यांनी आंध्र प्रदेश मध्ये काही मजूर बोलवले आणि मजुरांनी सांगितलं ते अपुरं राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल, मजुरांनी रक्कम सांगितली, महाराजांनी तत्काळ पैसे दिले, हे राहिलेलं चौथं गोपूर बांधून पूर्ण करा आणि महाराज त्या मजुरांना पैसे देऊन पुढच्या मोहिमेसाठी रवाना झाले। महाराजांनी दिलेल्या पैशाच्या बळावर आंध्र प्रदेशच्या त्या मजुरांनी श्री शैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते चौथं गोपूर बांधून पूर्ण केलं आणि बांधून झाल्यावर ते मजूर एकत्र बसले, त्यांची चर्चा चालू झाली, ऐसा राजा होणे नाही आणि कित्येक जण आले गेले, कित्येकांनी मंदिरात दर्शन घेतले, कित्येकांनी कळस पाहिला, कित्येकांनी ही गोपुरही बघितली, पण हे चौथं गोपूर अपुर आहे हे लक्षात आले ते फक्त या जाणत्या राजाचा नव्हे चौथं अपुर गोपूर बांधावं असं वाटलं ते
धान्य आईचा राजा होणे नाही. आणि या राज्याची ही किमती लोकांना कळाली पाहिजे. नव्हे हा राज्याचा अस्तित्व इथंच राहिलं पाहिजे. या